अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील श्रीरामनगर या ठिकाणी काणिकनाथ महाराजांचा धर्मवीर सोहळा संपन्न झाला, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी हा सोहळा भव्य दिव्य न करता अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। सालावादाप्रमाणे संपूर्ण शहरातून मिरवणूक न काढता अगदी काही पावलं चालून ही पालखीची मिरवणूक काढण्यात आली असून यावेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले। सायंकाळी काणिकनाथ भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। Thank you.
कानिफनाथ दरबार जामनेर। नमस्कार, आता आपण जामनेरमध्ये श्रीरामनगर येथे आलेलो आहोत। येथे आज सालावादाप्रमाणे कानिफनाथ महाराजांचा धर्मभी सोहळा संपन्न झालेला आहे। तर आता आपल्यासोबत महाराज उपस्थित आहेत, तर आपण त्यांच्याकडून याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊयात। हा जो सोहळा आहे आजचा, जो जामनेर नगरीमध्ये होतोय, हा 5 वर्षापासून सतत चाललेला आहे। पण आम्ही छोटंसं रोपटं लावून सण आज 10 ते 12 हजार लोक इथे प्रसाद घेण्यासाठी येत असतात। फक्त आता पुढची इच्छा आहे की बा गाव भोजन घालायची इच्छा आहे आता पुढच्या वर्षी आमची, की बा पूर्ण गावाला आम्ही भोजन घालू शकतो, ते बी नाथकृपेने आमच्या स्वतःच्याने। तर ही 34व्या अध्यायामध्ये प्रत्येक नाथ भक्ताला माहिती आहे की बा धर्मनाथांबद्दल, की आज जो पावन दिवस आहे या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा देऊन नाथपंथात घेतले, आणि जो सोहळा झाला तर 33 कोटी देवासकट तो प्रसाद घ्यायला देव दानव मानव गंधर्व किन्नर सर्व हजर राहत होते। पण त्यांची इच्छा होती की बा हा प्रसाद दरवर्षी मिळावा। तर गोरक्षनाथांनी सांगितलं की जे नाथ भक्त जे नाथ दीक्षित असतील ते दरवर्षी हा उत्सव करून देवासकट गावातील प्रजेला गोरगरिबांना अन्नदान दरवर्षी केल्या जाईल, ही गोरक्षनाथांची इच्छा असून हा उत्सव आम्ही गोरक्षनाथांच्या कृपेने कानिफनाथांच्या कृपेने करत आलो आहे। हा जो सोहळा आहे या कोरोना काळामुळे आज आम्ही फक्त पालखी मिरवणूक काढली, नाही तर हा सोहळा भरपूर उत्सवात साजरा केला जातो। पण कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळून सण आम्ही हा सोहळा थोडक्यातच साजरा करतो यावर्षी। ओम चैतन्य नवनाथ सेवा मंडळातर्फे मी गणेश गोसावी आपल्या आलेल्या सर्व नाथ भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे। ह्यावर्षी आम्ही जी मिरवणूक गावातून काढत होतो, पण कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आम्ही ह्यावर्षी मिरवणूक छोट्या खाणी गावात पालखी गल्लीमध्ये पालखीच्या स्वरूपात काढली। आणि सांगायचं म्हणजे 70 वर्षाची ही जी परंपरा नाथ भक्ताची आणि काठीची होती ही आमच्यात काही प्रमाणात थांबलेली होती। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून 10 वर्षापासून 11 वर्षापासून धर्मबीज हा सोहळा सुरू केला। पहिले महाराजांनी माहिती दिलीच की छोट्या स्वरूपात आम्ही कशा पद्धतीनं हे करत होतो, त्याच्यानंतर जसा जसा नाथांचा आशीर्वाद मिळत गेला, भाविक भक्तांचं आम्हाला अनमोल सहकार्य लाभलं, त्यानिमित्तानं मग आमच्यामध्ये थोडं बळ आलं। बळ येता 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 आज हे छोटंसं लावलेलं जे रोपटं होतं ते ह्या मोठ्या प्रमाणात वटवृक्षत झालेलं आहे। आणि मंडळाचं रजिस्ट्रेशन आम्ही केलेलं आहे, अजून कोण्या भाविक भक्तांना जर का काही संक्षिप्त स्वरूपात देणगी द्यायची असेल किंवा काही करायचं असेल तर आम्ही त्यांना आवाहन करतो की त्यांनी अजून पुढचा चांगला रंगतदार प्रोग्राम होण्यासाठी आम्हाला त्या पद्धतीत सरळ हाताने मदत करावी। त्यांनी दरवर्षी येऊन आमच्या कार्यक्रमा येऊन सहभाग तर करतात, परत सगळ्या नाथ भक्तांपर्यंत आणि इतर भाविकांपर्यंत तुम्ही नाथांचा प्रसार व प्रचार करतात, म्हणून तुमचंही सगळ्यात प्रथम मी आभार मानतो। आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली की गेल्या 5 वर्षांपासून हा सोहळा अत्यंत उत्साहामध्ये व खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जात आहे, मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता हा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आल्याची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे। कॅमेरामन सुपडू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।